नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक स्वातंत्र्य सैनिक, चळवळीत काम करणारा नेता, आंदोलन करणारा नेता अशी खरं तर भाई वैद्य यांची ओळख आहे. नुकतंच भाई वैद्य यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांच्या चळवळीतल्या कामातून ते आजही आपल्या सोबत आहेत. भाई वैद्य नेमके कसे होते, त्यांच्या कामाचा आवाका नेमका कसा होता, हेच जाणून घेण्यासाठी आज भाई वैद्य यांच्याच चळवळीतले त्यांचे मित्र बबनराव मोरे आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. नमस्कार बबनराव मोरे, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खरं तर आपल्या सगळ्यांना भाई वैद्य यांची ओळख माहितीच आहे, पण ते करत असलेल्या चळवळींची किंवा आंदोलनाची सुरुवात, त्यांच्या प्रवासाला नेमकी सुरुवात कधी झाली, काय सांगता येईल? भाई वैद्य, मी विद्या पुण्यामध्ये एस पी कॉलेजला शिक्षण घेत असताना ते समाजातील चळवळ मोठ्या प्रमाणात चालवत होते पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये. तर त्यांचं सर्व ते आम्ही वर्तमानपत्र वाचून ही व्यक्ती कोण आहे, काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पुणे ऑफिसला दररोज संध्याकाळी जात असू. तेव्हा लक्षात असं आलं की ते एक अत्यंत सचिव व्यक्ती आहे, अभ्यासू आहे आणि समाजामध्ये अन्याय, जिथे जे अन्याय असेल त्यासंबंधी ते आवाज उठवण्यासाठी नेहमी तत्पर असत आणि त्याचा प्रभाव आमच्यावर पडला आणि त्यामुळं आम्ही त्या पक्षाची एक तरुण शाखा, समाजवादी युवजन शाखा ही संघटना होती, त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि दररोज मग त्यांचा दररोज संध्याकाळी अभ्यास वर्ग असायचा. त्याच्यामध्ये सामाजिक प्रश्नावर चर्चा असायची, विषय निवडले जायचे, त्या विषयाचे तज्ज्ञ बोलवले जायचे, ते व्याख्यान द्यायचे, त्याच्यावर प्रश्न उत्तर व्हायची. अशा पद्धतीने आम्हा विद्यार्थ्यावर एक सामाजिक, राजकीय अशा प्रकारचे संस्कार त्या चळवळीतून ते घडून आणण्याचा प्रयत्न, सातत्याने प्रयत्न करायचा. तो काळ नेमका कसा होता आणि त्या काळ खूपशा युवकांवर त्यांचा प्रभाव होता? हो, तो काळ म्हणजे 1967 आसपास विद्यार्थी चळवळीमध्ये त्यांचं नाव असायचं आणि पुण्यामध्ये पुणे विद्यापीठ असो, जनरल महाविद्यालयात असो, त्या सगळ्या याच्यातले विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. भाई वैद्यांचं नेमकं कामाचं स्वरूप कसं असायचं, म्हणजे चळवळीची पद्धत कशी असायची, काय काय असायचं त्या चळवळीमध्ये? त्यांचा सामाजिक विषमतेविरोधात त्यांचा नेहमी लढा असायचा. समाजामध्ये जाती व्यवस्था जी आहे ती नको, सर्व समानतेने असावे अशा प्रकारचे त्यांचे विचार असायचे. त्यामुळे ते चातुर्वर्ण्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात चळवळ चालवायचे. तुम्ही आणि त्यांनी किती चळवळींमध्ये एकत्र काम केले? आम्ही खूप चळवळीमध्ये, भयंकर चळवळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये भूमिमुक्ती आंदोलनामध्ये भाग घेतला. पुण्याच्या जवळ फुरसिंग युवत हा युवतच्या परिसरामध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पत्नीच्या नावाने फार मोठी जमीन होती, द्राक्ष बाग आहेत वगैरे अशी, आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नीच्या नावाने, म्हणजे वेणुताई चव्हाणांच्या नावाने अशा प्रकारची मोठी इरिगेटेड जमीन होती आणि ह्या सरप्लस जमिनी अशा कोणा एक व्यक्तीतला असू नयेत जे महाराष्ट्रामध्ये भूमी नाहीत त्यांना अशा प्रकारच्या सरप्लस जमिनीमधून जमिनीचं वाटप व्हावं यासाठी त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता आणि प्रत्यक्ष जमिनीवर कब्जा करण्याचा तो कार्यक्रम होता. तर आम्ही विद्यार्थी असताना सुद्धा त्या चळवळीमध्ये भाग घेतला, येवत आणि त्या परिसरामध्ये त्या जमिनीवर सत्याग्रह केला, त्याचा आम्हाला अटक वगैरे झाली. नंतर अशा प्रकारचे अनेक छोट्या मोठ्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या. आणि आता भाई वैद्यांनी खरं तर खूप चळवळींची शृंखला महाराष्ट्रात राबवलेली आहे, पण या चळवळींचा सरकारवर काही परिणाम व्हायचा किंवा प्रभाव व्हायचा, सरकार त्यांच्या चळवळींना घाबरून किंवा त्या चळवळीमधून काही बोध घेऊन काही नियम बदलले किंवा सरकारने काही सुधारणा केली, अशी काही उदाहरणं आहेत? आहेत ना, त्यांच्या चळवळीचा सरकारने दखल घेतली आहे आणि जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व सरकारने त्या त्यावेळेला
केलेलं आहे आणि सरकारमध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात सन्मान वगैरे असायचा. भाई वैद्य हे आपल्याला सगळ्यांना चळवळीचे किंवा एक आंदोलनातले नेते म्हणून माहिती आहेत, पण एक व्यक्ती म्हणून भाई वैद्य नेमके कसे होते? व्यक्ती म्हणून भाई वैद्य एकदम साधच व्यक्ती होते. अगदी कोणाशी सहज बोलून त्यांना जवळ त्यांची जवळीक निर्माण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा असायचा आणि सर्वसामान्यामध्ये ते मिसळून असायचे. याची अनेक उदाहरणं पाहता येईल. ज्यावेळेला ते पुण्याचे मेयर होते त्यावेळेला रस्त्यातून जाताना जवळचे कार्यकर्ते कोणी रस्त्याने जात असतील त्यांना पाहिजे तरी गाडी थांबवायची, गाडी उभी करायची, त्यांच्याशी बोलायची, म्हणजे इतकं साधेपणा त्यांच्यामध्ये होता. सत्तेचा कधी गुणमान किंवा गर्व किंवा मीपणा असा त्यांच्यामध्ये कधी असायचा नाही. खरं तर आजच्या पिढीला भाई वैद्यांबद्दल एवढी माहिती नाहीये, पण बबनराव मोरे आज आपल्या प्रेक्षकांसाठी भाई वैद्य आणि त्यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा सांगत आहेत. अशा या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण घेऊयात एक छोटासा ब्रेक. पैठण्या गोडधोड लग्नाचा हॉल पाहुणे राहणे सगळं तयार ठेवा, कारण यंदा लग्नाचे सनई चौघडे नक्की वाजतील. आपल्या मनासारखा नाती घट्ट करणारा आणि अनुरूप जोडीदारासाठी आम्ही घेऊन आलोय मनासारख्या लग्न गाठी. तुमच्यासाठी परफेक्ट असणाऱ्या वधूवरांसाठी आजच संपर्क करा. अधिक माहितीसाठी कॉल करा 96 65 970 970. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाच्या सोनेरी पाऊल खुणा उलगडतोय आम्ही. एक गाव त्याला सोन्याचा भाव. लवकरच आपल्या संवाद लाइव्ह टीव्हीवर. चमचमीत खाणाऱ्यांसाठी चटकदार मेजवानी, जिभेवर रेंगाळणारी चव न्यारी. तुमच्याही परिसरात असेल खवय्यांची गल्ली तर आम्ही मांडतोय रुचकर पदार्थांची सूरस कहाणी. फेमस गल्ली खवय्यांची लवकरच फक्त संवाद लाइव्ह टीव्हीवर. सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जसं की मी म्हणत होते की त्यांनी ज्या पद्धतीने चळवळ केली त्या चळवळीचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्रात ओसरतोय असं वाटतं का तुम्हाला? हो, आता ते थोडंसं प्रमाण कमी, म्हणजे त्याची तीव्रता कमी आहे असं वाटते. मग आता तुम्ही काय सांगाल की एकीकडे देशभरात अनेक ठिकाणी पुतळ्यांच्या विटंबना होतात किंवा अशा गोष्टी खूप घडत आहेत, तर अशा वेळी काय केलं पाहिजे नेमकं? नाही, भाईंचा जो विचार होता की समाजामध्ये म्हणजे जाती व्यवस्था असू नये हा त्यांचा प्रमुख त्यांचं धोरण होतं आणि त्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात राज्यभर विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केलेली होती जी आपल्या समाजामध्ये जाती व्यवस्था आहे म्हणजे चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे तर ती असू नये. जे लोक अशा प्रकारच्या विचारांना खतपाणी घालतात त्यांच्या विरोधात ते मोठ्या प्रमाणात चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी आंदोलन प्रत्यक्षात केली आणि हल्ली तो विचार थोडासा मागं पडत चालला असं वाटतंय. लोक जाती व्यवस्था याच्याबद्दल कुठल्या प्रकारचा विचार, म्हणजे तो विचार थोडासा सोडतायत लोक असं दिसतंय. भाई वैद्यांसारख्या एका चळवळीतल्या नेत्याचे विचार पुन्हा एकदा रुजवण्यासाठी आपण काही विशेष केलं पाहिजे असं वाटतं का? त्याच विचारात चळवळ उभी केली पाहिजे. ज्यांना ज्यांना हे शक्य आहे त्यांनी अशा प्रकारचं समाजामध्ये प्रबोधन चालू ठेवलं पाहिजे. त्यासाठी चळवळीसुद्धा केल्या पाहिजे. केवळ राजकीय न पाहता सामाजिक बाबीकडं विशेषतः तरुणांनी जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या काळात म्हणजे त्यांच्या सोबत होता त्या काळी खूप चळवळी व्हायच्या, पण आता तशी चळवळी किंवा आंदोलन फार कमी होतात आणि युवक तरी त्यामध्ये नसतातच असं चित्र पाहायला मिळते, तर त्याबद्दल तुम्ही युवकांना काय सांगू इच्छिता? युवकांना आता अलीकडं सगळी राजकीय व्यवस्थाच बदलत चाललेली आहे आणि त्यामुळं अशा सामाजिक प्रश्नाकडं तरुण फार कमी संख्येने विचार करतात आणि तात्कालिक राजकारण डोळ्यापुढे ठेवून जे आता राजकीय संस्कृतीच बदललेली आहे, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे गुंडगिरी आहे अशा प्रकारचा वर्ग पुढे येतो आणि त्यामध्येच
अलीकडचे तरुण जास्त मोठ्या प्रमाणात सामावलेले दिसून येतात. तर हे समाजाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने हे घातक आहे. तुम्ही आणि भाई वैद्य किती वर्ष एकत्र तुम्ही चळवळीमध्ये काम केलं? 1969 पासून, म्हणजे 67 पासून तर अगदी 1990 पर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. अनेक चळवळीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. असा प्रश्न की आता जर आपल्या समाज व्यवस्थेत पुन्हा एकदा आमूलाग्र बदल करायचे असतील तर भाईंचे असे कोणते विचार होते जे आता आपण अंमलात आणले पाहिजेत असं वाटतं? पहिला म्हणजे त्यांचा मुख्य रोग म्हणजे दोन, एक आर्थिक विषमता असूनही ज्याला आपण वर्गीय चळवळ असं म्हणू, तर त्यासंबंधी तो विचार पायाभूत धरून तरुण अलीकडच्या तरुणांनी विचार केला पाहिजे, चळवळी केल्या पाहिजे. आणि दुसरी बाब म्हणजे सामाजिक विषमता, याच्याविरुद्ध सुद्धा समाजामध्ये वैचारिक पातळीवर लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भाई वैद्य एक अत्यंत साधं असं व्यक्तिमत्व होतो. समाजामध्ये मिळून मिसळून राहायचे आणि ते त्यांचं वर्तन लोकांना भावायचं, त्यामुळे लोकही त्यांच्या भोवती असायचे, नेहमी चळवळीमध्ये त्यांच्याबरोबर असायचे. भाईंनी राजकीय चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं, विशेषतः सामाजिक म्हणजे आर्थिक विषमतेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात राज्यभर चळवळ सुरू केली. सामाजिक व्यवस्थेबद्दलही, जातीव्यवस्था असू नये, जातीव्यवस्थे निर्मूलन झालं पाहिजे यासाठी सुद्धा संपूर्ण राज्यभर त्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळी केल्या, त्यासाठी सत्याग्रहसुद्धा केले. आणि त्यांच्या या नेतृत्वामुळे किंवा त्यांच्या या वागण्यामुळे राज्यभर लोकांच्यामध्ये त्यांना आदरांचं स्थान असायचं, लोकही त्यांचं नेतृत्व मान्य करायचे. खरं तर आज तुम्ही भाई वैद्य यांच्याबद्दल आम्हाला खूपशा गोष्टी सांगितल्या. खरं तर आत्ताच्या पिढीसाठी या गोष्टी नवीन होत्या, त्यांना या माहीत नव्हत्या. चळवळीतला किंवा आंदोलनातला एक नेता कसा असू शकतो याबद्दलची तुम्ही आम्हाला खरंच खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आजचा भाग इथेच संपतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.